नमस्कार, सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत. आज 10 जून 2020 सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. नगर जिल्ह्यात मंगळवारी 4 करोना बाधितांचा मृत्यू झाला. संगमनेर तालुक्यातील 3 तर राहता तालुक्यातील 1 अशा 4 महिलांचा यात समावेश आहे. स्थानिक तालुका प्रशासनाने यास दुजोरा दिला, मात्र जिल्हा प्रशासनाने आपल्या आकडेवारीत 2 मृत्यू दाखविले. मंगळवारी जिल्ह्यात आणखी 9 करोना बाधित आढळले. यात संगमनेर 5 तर राहता आणि नगर येथील प्रत्येकी 2 समावेश आहे. जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 226 वर पोहोचला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 141 जणांनी करोनावर मात केली. मंगळवारी 5 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. यात अकोले, शेवगाव, संगमनेर येथील प्रत्येकी 1 तर नगर शहरातील 2 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात आता 74 सक्रिय रुग्ण आहेत. राहता शहरात 1 करोना बाधित आढळल्यानंतर प्रशासनाने संत सावता मंदिर परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केला आहे. बाधित व्यक्तीच्या घरातील व संपर्कातील 28 जणांना आरोग्य विभागाने तपासणीसाठी नेले आहे. दरम्यान निमगाव कुराळे येथे 1 तरुण करोना बाधित आहे. संगमनेर तालुक्यातील खळी येथील विलगीकरण कक्षातून पलायन केल्याप्रकरणी एका दाम्पत्यावर आश्वी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. हे दोघे अन्य शहरातून गावात आले होते. मुळा नदीच्या उगमस्थान परिसरात पाऊस सुरू आहे. यामुळे आंबित धरण मंगळवारी ओव्हरफ्लो झाले. सध्या धरणातून 150 क्युसेक वेगाने पाणी नदीत सोडले जात आहे. धरणाची साठवण क्षमता 193 दशलक्ष घनफूट आहे. भंडारदरा पानलोटात मंगळवारी पावसाने जोर धरला, त्यामुळे धरणात नव्याने 28 दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाले. दुपारी 4 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत 21 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला. धरणात 2625 दशलक्ष घनफूट पाणी साठा झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात रस्त्यांची दुरुस्ती व अन्य कामांसाठी ग्रामविकास विभागाकडे जिल्हा परिषदेने 16,67,00,000 रुपयांची मागणी केली होती. यापैकी 10 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. यातून 87 कामे होणार आहेत अशी माहिती बांधकाम व कृषी सभापती काशीनाथ धाते यांनी दिली. श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजारात कांद्याची 6,807 गुणी आवक झाली. 1 नंबर कांद्याला 1,100 रुपयांपर्यंत भाव मिळाला. या होत्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत किंवा भेट द्या देशदूत .com या वेबसाईटला. नमस्कार.